Hello children, now we will take the new lesson of science. Plants grow from seed. You know, a baby plant, it is hidden in the seed. Now look at the book. Plants grow from seeds. Plants grow from seeds. We all love flowers. Most plants have flowers. Rose, marigold and sunflower are some examples of flowers. Flowers grow into fruits which have seeds inside them. म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना फ्लावर्स आवडतात, वेगवेगळ्या कलरचे असतात, वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे असतात आणि बरेचसे फ्लावर्स मधून पुढे फ्रुट्स तयार होतात आणि फ्रुट्स मध्ये असतात सीड्स. Flowers are colorful and have a pleasant fragrance and thus attract our attention. They also attract bees and other insects towards them. त्याच्या त्याचे सुंदर छान वास येत असतो, त्यामुळे आपण पण त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि इन्सेक्ट्स पण अट्रॅक्ट होत असतात. सम फ्लावर्स आर लार्ज व्हाईल सम आर क्वाईट स्मॉल. Flowers also have a unique shape. For example, aster, morning glory and tuberose, that is Rajanigandha. Now look here. Here are some flowers. Sunflower, hibiscus, jasmine, lotus, marigold, aster, then morning glory, rose, tuberose and juhi. Many flowers grow into fruits. Fruits are of different shapes and sizes and colors. We love to eat fruits, don't we? आता आपण हे फ्लावर्स बघितले. फ्लावर्स फ्रुट्समध्ये कसे कन्वर्ट होतात हे बघा. हे छोटं फ्लावर आहे पोमोग्रॅनेटचं. ते नंतर डेव्हलप झालं की त्याचा असा शेप होतो, म्हणजे त्यामध्ये थोडासा फ्रुट्सचं सीड्स तयार होतात आणि मग त्यानंतर त्यापासून पोमोग्रॅनेट आधी ग्रीन असतं अँड देन इट टर्न्स इन टू रेड. नाव सी, फ्रुट्स कंटेन सीड्स. सम फ्रुट्स कंटेन वन सीड each, one seed each, while others may contain more than one. Fruits like watermelon and papaya contain many seeds. म्हणजे फ्रुट्स मध्ये सीड्स असतात. काही फ्रुट्स मध्ये एकच सीड असते तर काही फ्रुट्स मध्ये एक पेक्षा जास्त असतात. आणि वॉटरमेलन आणि पपया यामध्ये तर खूप जास्त सीड्स असतात. नाव दिस इज ऍपल. इट हॅज near about 4 to 6 seeds. Then this is guava. It also has seeds. Then these are some fruits. These fruits have one seeds. Now name some fruits that have one seed. आता आपण असे फ्रुट्सचे नेम्स लिहायचे ज्याला फक्त वन सीड असतं. मँगो, इट हॅज वन सीड. डेट्स, इट हॅज वन सीड. कॅशुनट, इट हॅज वन सीड. बेरी, बोरं वगैरे खाता की नाही तुम्ही, त्याच्यात पण एकच सीड असते. मोर दॅन वन सीड, चिक्कू, गवा अँड ॲपल, इट हॅज मोर दॅन वन सीड. अँड मेनी सीड्स, पपया, वॉटरमेलन, कस्टर्ड ॲपल, दीज लाईक दीज सम फ्रुट्स हॅव मेनी सीड्स. सीड्स हॅव मेनी डिफरंट शेप्स, सायझेस अँड colors. They are very useful. New plants grow from seeds. Additionally, we all eat seeds in one form or the other. म्हणजे काय, बरेचसे जे प्लांट्स असतात, सीड्स जे आहेत त्या वेगवेगळ्या शेपच्या असतात. काही लहान असतात, काही मोठ्या असतात, काहींचे वेगवेगळे कलर्स असतात आणि त्या सीड्समध्ये फूड पण स्टोअर केलेलं असतं आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये बेबी प्लांट पण असतात. आपण सीड्स पण खात असतो, म्हणजे आपण जे ग्रेन्स घेतो, व्हीट वगैरे, त्या सगळ्या सीड्सच असतात. किंवा आपण जे कडधान्य खातो, चवळी, नंतर हे छोले वगैरे, ते सगळे सीड्स असतात. नाव सी, हिअर आर सम सीड्स. बीन्स, कॉर्न, देन कोकोनट, ब्लॅक पेपर अँड वीट, दीज ऑल आर सीड्स. एव्हरी सीड
हैज अ बेबी प्लांट इन इट. जर आपण त्या सीड्स सॉइल मध्ये टाकले आणि त्याला पाणी घातलं तर त्याच्यातन छोटासा बेबी प्लांट तयार होत असतो. एव्हरी सीड हैज अ बेबी प्लांट इन इट. इट ऑल्सो कंटेन फूड फॉर द बेबी प्लांट. व्हेन वी सो अ सीड इन द सॉइल अँड वॉटर इट, द बेबी प्लांट ग्रोज इन टू बिग प्लांट. सीड्स ऑल्सो नीड एअर अँड सफिशियंट सनलाईट टू ग्रो इन टू न्यू प्लांट. हे बघा, इथे जर्मिनेशन ऑफ सीड दाखवलेलं आहे. ही छोटी सीड ती आपण जर सॉइलमध्ये टाकली आणि त्याला जर व्यवस्थित पाणी दिलं तर वॉटर, एअर आणि सॉइल जर चांगली असेल तर ते जर्मिनेट होत असतं सीड. इथे बघा, त्याला छोटंसं असं रूट आलं आहे, मग ते रूट डेव्हलप होतं. रूट जेव्हा डेव्हलप होतं त्यावेळेस त्याबरोबरच हे सीड पण डेव्हलप होत असतं आणि त्या सीडमधनं मग असा बेबी प्लांट बाहेर येतं. आणि आपण वॉटर वगैरे देत राहिलं, ते सीड कोट जे असतात ते साईडला होतात आणि त्याच्यातनं न्यू बेबी प्लांट तयार होत असतं. हे खालचे राहिले वाचायचे, तेच मी तुम्ही पॉइंट्स. हो ना, मला वाटलं लक्षातच नाही, मला वाटलं